केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची FRP प्रश्नावर फसवणूक केली जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी वेळ पडल्यास राज्याची तिजोरी ही खाली करू अशी घोषणा केली होती। या मुख्यमंत्र्यांचा मी आता शोध घेत आहोत अशा शब्दांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। यावेळी बोलताना त्यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही जोरदार टीका केली आहे। ते पुण्यात बोलत होते। राजू शेट्टी यांनी यावेळी बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही जोरदार टीका केली। सहकार मंत्री भामटा आणि चोर असून या चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या आहेत अशा शब्दात त्यांनी सहकार मंत्र्यांचाही खरपूस समाचार घेतला। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी FRP मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका चौक ते साखर संकुल येथे मोर्चा काढण्यात आला। दरम्यान साखर आयुक्तांशी स्वाभिमानीचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा सुरू करून कारखान्यावर कारवाईची मागणी पदाधिकारी करत आहेत, पण अधिकारी कायद्यानुसार त्यांना अधिकार असतानाही ते कारवाई करत नाही, त्यामुळे अजूनही खासदार राजू शेट्टी हे ठिय्या आंदोलन करणार या मतावर ठाम राहिले आहेत। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना FRP अधिक 200 रुपये मिळाले पाहिजेत, त्यासाठी वेळ प्रसंगी राज्याची तिजोरी रिकामी करू असं मुख्यमंत्र्यांनी वर्गणा केलेली होती, परंतु वरचे 200 राहू देत, आज FRP सुद्धा मिळायला तयार नाही। साखर कारखाने चालू होऊन 80-90 दिवस झाले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांची ती तिजोरी कुठे गेली आणि त्याची चावी नेमकी कुणाकडे आहे हे आम्ही कोल्हापूरला अमित शहा त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे आल्यानंतर विचारणार होतो, तेही आले नाहीत।